टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर अतिजटीच्या निवडणुकीमध्ये बोबडे गटाचे वर्चस्व निर्माण झाले असून 17 जागापैकी 10 जागा बोबडे गटाला मिळाल्या. टेंभुर्णीत अतिशय चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बोबडे गटाची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली असून टेंभुर्णी उपसरपंच बेर्जेचे राजकारणात गट गमावून उपसरपंच शापित पद मोडून काढण्यात प्रभाग क्रमांक 6 यश मिळवण्यास सिंहाचा वाटा ठरवून यश नूतन सरपंचपदी कुटे गटाचे प्रमोद प्रभाकर कुटे यांना आले आहे. बोबडे गटाने 17 पैकी 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. टेंभुर्णीत ग्रामपंचायतीच्या 17 जागेसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने 77.79% मतदान झाले. 13,942 पैकी 10,846 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जास्त टक्केवारी झाल्याने सत्ता परिवर्तन संकेत होते. आज बुधवारी सकाळी माडा येथे झालेल्या मतमोजणीत कुटे गटाचे प्रमोद प्रभाकर कुटे यांनी बोबडे गटाच्या शिवसेनेचे बाळासाहेब अजिनाथ ढगे यांच्यावर अवघ्या 96 मतांनी विजय मिळवत सरपंचपदी निर्विवाद वर्चस्व मिळवले. प्रमोद कुटे यांना 5,410 मते मिळाली तर बाळासाहेब ढगे यांना 5,326 मते मिळाली. बोबडे यांच्या घरातील उमेदवार नियोजनाअभावी पडले असून पुन्हा कुटे गटाला यश मिळवून देण्यासाठी प्रभाग 3 निवडून आणण्यासाठी रावसाहेब देशमुख यांना यश आले आहे तर 2 मध्ये अति आत्मविश्वास नडला आहे.